अर्थ मराठी सादर करीत आहे एक अद्भुत अलौकिक रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात नागमणी एक रहस्य. लेखक प्रसाद शिर्के, वाचनस्वर वैशाली दहिवदकर. ऐकत रहा नागमणी एक रहस्य. प्रकरण 18. तिच्या स्मृती. पितृपक्ष सुरू होते. ह्या वर्षी सुद्धा प्रकाशने स्वर्गीय किरणसाठी वाडी ठेवली होती. ती गेल्यापासून त्याला तिची आठवण झाली नाही असा एकही दिवस अद्याप झाला नव्हता. तिचा मृत्यू होऊन इतकी वर्ष लोटली होती, तरीही त्याच्या मनातील तिच्याविषयीचे प्रेम अजूनही तसेच होते, अगदी चिरतरुण. काही क्षणांच्या प्रतीक्षेनंतर त्याने ठेवलेल्या वाडीला कावळ्याचा स्पर्श झाला. आपल्या चोचीत वाडी म्हणून ठेवलेल्या अन्नाचा काही भाग घेऊन तो कावळा भुरकन उडाला. त्यामुळे विक्षर आनंदी झाला होता, पण प्रकाश मात्र अजूनही असमाधानीच दिसत होता. तितक्यातच अजून एक कावळा तिथे ठेवलेल्या अन्नाचे भक्षण करू लागला. क्षणार्धातच प्रकाशच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यावेळी त्याची प्रसन्न मुद्रा पाहून अन्न भक्षण करणारा कावळा म्हणजेच त्याची पत्नी किरण होती हे विक्षरच काय, पण इतर कोणीही सांगू शकला असता. ते दोघे जराही आवाज न करता कावळ्याकडे पाहत होते. ती वेभिकर होऊन मुक्तपणे अन्नाचे भक्षण करीत होती. जणू त्या अन्नामध्ये प्रकाशचे इतक्या वर्षाचे प्रेमच मिसळले होते. वर्षभरानंतर पुन्हा एकदा आज त्यांची भेट झाली होती. मनसोक्त अन्न भक्षण करून झाल्यावर ती समाधानाने काव काव करत होती. जणू ती प्रकाशशी संवादच साधत होती. कावळ्याच्या रूपातील किरणला पाहून कधीही भावूक न होणारा प्रकाश आज थोडासा भावूक झाला होता. त्याच्या मनातील किरणच्या आठवणी आज पुन्हा एकदा जशाच्या तशा त्याच्या मनचक्षुसमोर तरळू लागल्या. सर्वप्रथम किरणचा मृत्यूचा दिवस, त्याने तिच्याबरोबर व्यतीत केलेले क्षण, असे एक एक करत क्षणार्धात त्याला त्याची आणि तिची पहिली भेट आठवली. त्या दिवशी त्याने बनवलेल्या यादीनुसार त्याला एका मंत्र्याचा जीव घेऊन त्याला नागलोकी धनंजयकडे पोहोचवायचे होते. ज्यावेळी प्रकाश त्याच्या निवासस्थानी पोहोचला तेव्हा त्याला तो मंत्री काही दिवसांपासून आजारी असून अंथरुणाला खिळल्याचे समजले. त्याच्या सेवेसाठी 24 तास एक डॉक्टर आणि 2 परिचारिका तिथे राहतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. तो आजाराने इतका कमजोर झाला होता की त्याच्या शरीरात आता हालचाल करण्याचेही त्राण उरले नव्हते. तसेही त्याने वयाची जवळपास 70 गाठली होती, पण भ्रष्ट राजकारण अजूनही त्याच्या रक्तात तसेच शिल्लक होते. आजवर त्याने आपला पद प्रतिष्ठेचा गैरवापर करून कित्येकांवर अन्याय अत्याचार करून त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेऊन स्वतःसाठी अब्जावधीची मालमत्ता गोळा केली होती. त्यामुळे आज प्रकाशच्या हातून त्याचा मृत्यू होणे निश्चित होते, पण त्या दिवशी त्याच्या आजूबाजूला बरीच माणसे असताना त्याला तिथून घेऊन जाणे सोपे काम नव्हते. म्हणून प्रकाशने तेथील सर्व माणसांना आपल्या स्तंभन शक्तीने स्तंभित करून मंत्र्याला तिथून घेऊन जाण्याचा विचार केला. पण तितक्यातच आपला चेहरा झाकलेल्या 2 व्यक्ती आपल्यासोबत बंदूक घेऊन मंत्री असलेल्या रूममध्ये शिरले. त्याने बंदुकीचा धाक दाखवून तेथील डॉक्टर्स, परिचारिका आणि मंत्र्यांच्या कुटुंबियांना तिथून बाहेर जाण्यास सांगितले. प्रकाश मंत्र्याच्या घरात अदृश्य वावरत असल्यामुळे त्याची तेथील उपस्थिती कोणालाही जाणवणारी नव्हती. तो शांतपणे हा सर्व प्रकार बघत होता आणि तसाही तो सुद्धा त्या मंत्र्याला मृत्यूदंड देण्यासाठीच तिथे आला होता. क्षणार्धात त्यांच्यापैकी एका व्यक्तीने त्या रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि दुसऱ्याने मंत्र्याच्या कपाळावर बंदूक ठेवली. तू आतापर्यंत आमच्यासारख्या कित्येक सामान्य माणसांवर अत्याचार केलेले आहेस, पण आता तुझे दिवस भरले आहेत, त्यामुळे यापुढे तू कोणावरही अन्याय अत्याचार करू शकणार नाहीस. आतापर्यंत आमच्या हाती तुझ्याविरुद्ध बरेच पुरावे लागले आहेत, त्यामुळे आम्ही तुला आता जरी मारले तरी तू एक नीच व्यक्ती होतास हे आम्हाला अगदी सहज सिद्ध करता येईल, पण तरीही आम्ही तुला एक शेवटची संधी देऊ इच्छितो. तेव्हा आता तरी आपले सर्व गुन्हे कबूल कर. इतके बोलून त्या व्यक्तीने आपल्या चेहऱ्यावरील कपडा हटवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती एक स्त्री होती. प्रकाशने एक क्षण तिच्या डोळ्यात पाहिले आणि तिचा भूतकाळ जाणून घेतला.
ती स्त्री एक पोलीस अधिकारी असून एका तरुणीच्या खुनाच्या प्रकरणासंदर्भात तपास कार्य सुरू असताना या मंत्र्याचा त्यात सहभाग असल्याचे तिच्या लक्षात आले होते. ज्यावेळी तिने त्या मंत्र्याच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले त्याचवेळी तिला मंत्र्यांच्या सर्व भ्रष्ट कारस्थानाचा अंदाज आल्यामुळे तिने त्या संदर्भातील पुरावे गोळा करून त्या मंत्र्यांविरुद्ध कारवाई केली. परंतु त्या मंत्र्याने आपल्या पद आणि प्रतिष्ठेचा वापर करून पोलीस यंत्रणाच आपल्या बाजूने वळवून घेतली आणि त्या स्त्री पोलीस अधिकाऱ्यावरच भलते सलते आरोप करून तिला तिच्या नोकरीवरून बडतर्फ करण्यात येईल अशी व्यवस्था केली. इतके करूनही तो शांत बसला नाही. तिची प्रसार माध्यमांवर बदनामी करून त्याने तिची अत्यंत दयनीय अवस्था केली होती. आपल्यावर तसेच इतरांवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध म्हणून तिने त्या मंत्र्याचा खरा चेहरा समाजासमोर आणण्यासाठी तब्बल 2 वर्ष प्रयत्न करून मंत्र्यांविरुद्धचे सर्व पुरावे एकत्र केले. पण तरीही तिला या सर्व गोष्टी मंत्र्यांच्या तोंडून ऐकायच्या होत्या. तिच्याबरोबर बंदूक घेऊन असलेला दुसरा व्यक्ती त्या पीडित तरुणीचा पिता होता जिच्यावर मंत्र्यांनी अत्याचार करून तिचा खून घडवून आणला होता. खरे तर तो याआधीच त्या मंत्र्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार होता. पण या पूर्व पोलीस अधिकारी तरुणीने त्यावेळीची परिस्थिती बघून त्याला तसे करण्यापासून कसे बसे रोखले होते. कारण मंत्र्याच्या तोंडून त्याने केलेल्या गुन्ह्याचे सत्य तिला जगासमोर आणायचे होते. बंदुकीचा धाक दाखवताच तो मंत्री पोपटासारखा बोलू लागला आणि बघता बघता त्याने एक एक करत आपले सर्व गुन्हे कबूल केले. मंत्र्याच्या मुखातून निघालेल्या या सर्व गोष्टी तिने आपल्या जवळील टेप रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. कायद्याची पर्वा न करता प्रसंगी चुकीच्या मार्गाने का होईना, पण आज मंत्र्याच्या तोंडून त्याच्या सर्व गुन्ह्यांची कबुली घेऊन तिने खून झालेल्या पीडित तरुणीलाच नव्हे तर तिच्यासारख्या असंख्य पीडितांना न्याय मिळवून दिला होता. तिच्या या कार्यात तिला पोलीस खात्यातील काही व्यक्तींनी गुप्तपणे सहाय्य पुरवले होते, म्हणूनच ती सुरक्षितपणे हे कार्य सिद्धीस नेऊ शकली होती. मंत्र्याच्या तोंडून सत्य बाहेर पडल्यावर तिच्याबरोबर असलेल्या पीडित मुलीच्या पित्याने मंत्र्याची गोळी मारून हत्या केली आणि नंतर पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली. प्रकाशच्या डोळ्यासमोर मंत्र्याचा खून झाला होता, त्यामुळे त्याला आता नागराजसाठी दुसरा मनुष्य पकडावा लागणार होता. आपल्या हाती घेतलेले कार्य विसरून प्रकाश त्या तरुण पोलीस अधिकारीचा विचार करू लागला होता. त्याच्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात असे पहिल्यांदाच घडले होते. ज्यावेळी त्याने तिच्या डोळ्यात बघून तिचा जीवनपट पाहिला आणि त्याचवेळी तिने प्रकाशच्या मनावर आपली छाप सोडली होती, त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. माता पित्याचा पत्ता नसलेली अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालेली जिचे बालपण दिवसभर काबाड कष्ट करण्यामध्ये व्यतीत झाले, मिळेल ते काम कसलीही तक्रार न करता मुकाट्याने करून स्वबळावर शिक्षण आणि नोकरी मिळवून आपल्या कमाईचा अर्धा हिस्सा अनाथांसाठी खर्च करणारी नेहमीच माणसांच्या मायेपासून दुरावलेली तरीही प्रत्येकाबद्दल मनात प्रेम असणारी ती तरुणी म्हणजेच किरण. प्रकाशच्या आजवरच्या आयुष्यात त्याला इतके प्रभावित कोणीही केले नव्हते. तिच्या शारीरिक सुंदरतेपेक्षा तिच्या मनाच्या सुंदरतेनेच प्रकाशला अधिक मोहित केलेले होते. त्याने तिला पाहिल्यानंतर त्याच्या मनात सतत तिचेच विचार येऊ लागले होते. गेली कित्येक वर्ष ध्यान धारणा करून ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला होता आज त्याच प्रकाशचे मन किरणच्या विचाराने भरकटले होते. त्या घटनेनंतर जवळपास वर्षभराने किरण पुन्हा त्याच्या समोर आली. ती घटना त्याला आठवू लागली. सकाळचे 9 वाजले होते तरी तो अजून ध्यानातून बाहेर आला नव्हता. तितक्यातच घराची बेल वाजली. मोहनने दरवाजा उघडला. दरवाजाच्या बाहेर 2 पोलीस अधिकारी उभे होते. मोहनने त्यांना आत बोलावले. तसे ते दोघे घराच्या आत येऊन बसले. ध्यानधारणा करणाऱ्या प्रकाशचे नेत्र आपोआपच उघडले गेले. जणू त्याला कसली तरी चाहूल लागली असावी. तो आपल्या खोलीतून बाहेर आला. त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक किरण होती. ती नुकतीच पुन्हा आपल्या पदावर रुजू झाली होती. ज्यावेळी मोहनराव खासदार होते त्यावेळी घडलेल्या एका प्रकरणाचा शोध घेण्याचे कार्य तिच्यावर सोपवण्यात आले होते. त्याच संदर्भात मोहनरावांची चौकशी करण्यासाठी ती आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांच्या घरी आली होती. तिला पाहता क्षणी प्रकाशच्या मनातील तिच्या स्मृती जागृत झाल्या. त्या दिवसानंतर चौकशीनिमित्त ती बऱ्याचदा त्यांच्या घरी येऊन गेली, त्यामुळे तिची आणि प्रकाशची चांगली ओळख झाली. 2-3 महिन्यानंतर तिचे शोध कार्य संपले आणि तिचे मोहनच्या घरी येणे जाणेही थांबले. तेव्हा न राहून प्रकाशने एके दिवशी तिची भेट घेतली आणि आपल्या मनातील तिच्याविषयीचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त केले.
काही दिवस विचार करून तिनेही प्रकाशला आपला होकार कळवला. मोहनरावांनाही किरण सून म्हणून पसंत होती. त्यानंतर काही महिन्यातच प्रकाश आणि किरणचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर प्रकाश आणि किरणचा सुखाचा संसार सुरू झाला. प्रकाशने किरणसाठी आपली दिनचर्या बदलली होती. आता तो एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगू लागला होता. सकाळी तो मोहन बरोबर कामात व्यस्त असे आणि सुट्टीच्या दिवशी वेळात वेळ काढून तो धनंजयला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी पापी मनुष्यांना पकडून त्यांना धनंजयच्या स्वाधीन करत असे. आपली ओळख किरणपासून लपवण्याकरता हल्ली तो रात्री अपरात्री ध्यानधारणाही करत नसे. प्रकाश आणि किरणचा विवाह होऊन जवळपास 2 वर्ष झाली असावीत. विक्षरचा जन्म झाला होता. त्याला सांभाळण्यासाठी किरणने आपली नोकरी सोडली. तिच्या घरी राहण्यामुळे आता तिचे प्रकाशवर चांगले लक्ष असे. तिच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून प्रकाशमध्ये नक्कीच काहीतरी वेगळे पण होते, पण ते काय आहे ही गोष्ट अजून तिच्या लक्षात आली नव्हती. किरण अधूनमधून मोहनरावांच्या ऑफिसमध्ये येत जात असे, त्यामुळे अधूनमधून प्रकाश तिथून गायब असतो ही गोष्ट तिच्या चांगलीच लक्षात आली होती. त्याबद्दल तिने प्रकाश आणि मोहनला विचारले असता त्या दोघांनीही तिला कामाचे निमित्त सांगितले. सुरुवातीला किरणनेही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते, पण ज्यावेळी हा सर्व प्रकार वारंवार तिच्या निदर्शनास येऊ लागला त्यावेळी मात्र तिने सत्य जाणून घेण्यासाठी प्रकाशवर गुप्तपणे लक्ष ठेवणे सुरू केले. प्रकाशचे किरणवर जीवापाड प्रेम होते, स्वतःपेक्षाही अधिक. त्याचा तिच्यावर विश्वास होता, त्यामुळे विवाहापश्चात त्याने आपल्या शक्तींचा उपयोग तिच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी कधीही केला नव्हता. म्हणूनच किरण आपल्यावर लक्ष ठेवून आहे या गोष्टींपासून तो गाफील राहिला होता. किरणच्या मनातील शंका तिला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून एके दिवशी तिने प्रकाशचा पीछा करून या सर्व रहस्यांचा शोध घ्यायचे ठरवले. त्या दिवशी प्रकाश आणि मोहन दोघेही नेहमीप्रमाणेच ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले. प्रकाशने मोहनला ऑफिसपर्यंत सोडले आणि तो आपले इच्छित कार्य करण्यासाठी तिथून निघाला. ते दोघंही घराबाहेर पडताच किरण गुप्तपणे त्याचा पाठलाग करत होती. प्रकाश कुठे जातो हे पाहण्यासाठी ती त्याच्यापासून काही अंतर ठेवून त्याच्या मागे मागे जात होती. चालता चालता प्रकाश एका गल्लीत शिरला. त्याच्या आजूबाजूला त्याला कोणीही बघत तर नाही ना या गोष्टीची खात्री करून तो क्षणार्धात तिथून अदृश्य झाला. हा सर्व प्रकार किरणने आपल्या डोळ्यांनी बघितल्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला होता. क्षणार्धात प्रकाश तिच्या डोळ्यासमोरून अदृश्य झाल्याची घटना तिच्यासाठी असामान्य आणि अविश्वसनीय होती. आजवर ती ज्याला सर्वसामान्य मनुष्य समजत होती तो प्रकाश नेमका कोण होता? तो असा अचानक कुठे जात असावा? यासारख्या असंख्य प्रश्नांचा मनात विचार करत ती आपल्या घराच्या दिशेने येत असतानाच रस्त्यावरील एका वाहनाने तिला जोराची टक्कर दिली. असे म्हणण्यापेक्षा आपल्याच विचारांच्या तंद्रीत चाललेली किरण अचानक त्या वेगवान वाहनाच्या समोर आली होती. ऐन वेळेला तिला आपल्या वाहनांच्या समोर पाहून तो वाहनचालकही खूप घाबरला. त्याने आपल्या वाहनाची गती कमी करण्याचा आपल्या परीने खूप प्रयत्न केला, पण तरीही तो अपघात रोखू शकला नाही. क्षणार्धात किरणचा त्या वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला. अशा प्रकारे किरणचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या मृत्यूसाठी प्रकाश आजवर स्वतःलाच दोषी ठरवत होता. किरणने भौतिक जग जरी सोडले असले तरी प्रकाशच्या मनातील जगात ती आपले अढळ स्थान निर्माण करून गेली होती, ज्याची जागा इतर कोणालाही घेता आली नसती. वैशाली दहिवदकर यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात प्रसाद शिर्के लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक कादंबरी नागमणी एक रहस्य. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणांसह.